वानखेडीच्या एमआयडीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार आणि भाजप नेते आमदार राम शिंदे यांच्यामध्ये चांगलेच राजकारण रंगलेलं आहे। एमआयडीसी होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या राम शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी मी शाल आणल्याची खोचक टीका पवारांनी केली आहे, तर शिंदे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलंय। गेल्या 4 वर्षात रोहित पवार यांनी एकही पीएस स्वतःच्या मतदारसंघातून ठेवलेला नाही। इतकंच नाही तर श्रीराम साखर कारखाना देखील त्यांनी काही केलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मी आज प्रयत्न करना है कि मी एक शॉल सुद्धा घेऊन आलेलो आहे। मी आदरणीय प्रोफेसर राम शिंदे साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी करणार आहे, कारण ते खूप मनापासून प्रयत्न करत आहेत आणि मी सुद्धा मनापासून प्रयत्न करत आहे। मी मनापासून प्रयत्न तिथे असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी करतोय आणि प्रोफेसर राम शिंदे साहेब तिथे एमआयडीसी येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे। ते म्हणतात ना, नवयुवकांना मी रोजगार देणार आहे, तरुणांच्या हाताला काम देणार आहे। जे लोक कामा होते त्यांनाच काढून टाकलं। दुसरं असं की 2019 साली हे कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले। गेल्या 4 वर्षात एकही पीए कर्जत जामखेडचा ठेवला नाही। 50 ते 100 पीए त्यांचे कर्जत जामखेडमध्ये, पण कर्जत जामखेडच्या एकाही तरुणांना त्यांनी पीए म्हणून ठेवलं नाही। म्हणजे तुमचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हे सगळं लोक आता जनता ओळखून चुकलेली आहे।